देशभरामध्ये जे दंगे सुरू आहेत ते सत्ताधारी पक्ष जो देशातला आहे त्यांनी प्रायोजित केलेले दंगे आहेत, स्पष्ट. याआधी रामनवमी हनुमान जयंतीला कधी दंगे झाले नाही. लोकांनी हे सण शांतपणे साजरे केलेले आहे. दिल्ली ही केंद्रशासित आहे, ते राज्य केंद्रशासित, तिकडली कायदा सुव्यवस्था केंद्राच्या हातामध्ये आहे. पण गेल्या काही दिवसापासून तिकडे दंगे सुरू आहेत, कारण तिकडल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांवर BJP लक्ष आहे. मुळात तिकडल्या महानगरपालिका ज्या तारखेला होणार होत्या त्या तुम्ही पराभवाच्या भीतीनं पुढे ढकलल्या. आता तुमच्या हातून ती महानगरपालिका जाणार हे लक्षात आल्यावर तुम्ही दंगे सदृश्य परिस्थिती निर्माण केली. मुंबईमध्ये तुम्ही लाऊडस्पीकरचं वातावरण तणाव निर्माण केलेलं आहे. अशा अनेक शहरामध्ये देशाच्या ज्या प्रमुख शहरांमध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं हे दंगली सदृश्य परिस्थिती निर्माण केली आहे त्याच्यामुळे देशाची अर्थव्यवस्था, रोजगार, व्यापार, उद्योग याला फार मोठा धक्का बसलेला आहे. कोविडच्या संकटातून देश आणि जग आता कुठे सावरत आहे. लोक आता कुठे कामधंद्याला जायला लागले, आता लोकांच्या चुली पेटू लागल्या. उद्योगपती आणि व्यापारी आता कुठे त्या धक्क्यातून किंवा त्या संकटातून सावरत आहेत. अर्थव्यवस्थेला गती मिळत असताना परत तुम्ही दंगे निर्माण केले आहेत. परदेशी गुंतवणुकीवरती परिणाम होतो. या शहरांमध्ये देशातले उद्योगपती गुंतवणूक करायला तयार नाहीत. मजूर वर्ग पळून जातो. असे अनेक प्रश्न या दंग्यांमुळे निर्माण झालेले आहेत आणि त्याला सर्वस्वी जबाबदार भारतीय जनता पक्ष आहे. त्यांना या देशाशी, या देशातल्या कोट्यावधी जनतेशी, शेतकऱ्यांशी, कष्टकऱ्यांचं काही पडलेलं नाही आहे. त्यांना फक्त दंगलीच्या माध्यमातून राजकारण करायचं आणि निवडणुका जिंकायच्या हे या देशाचं दुर्दैव. बघा, आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत आणि महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आम्ही एकत्र जाऊ. कोल्हापूर उत्तर किंवा नांदेडची विधानसभा आपण पाहिली असेल तर आम्ही एकत्र आलो आणि ताकदीनं लढलो आणि आम्ही निवडणुका जिंकलो. हा एक यशस्वी फॉर्म्युला महाराष्ट्रात निर्माण झाला आणि त्याच फॉर्म्युल्याची भीती ज्या लोकांना वाटते त्यांनी अशा प्रकारे दंगलीच्या माध्यमातून लोकांमध्ये द्वेष निर्माण करून थोडा आणि झोडा अशा पद्धतीचं ब्रिटिश नीतीचं राजकारण सुरू केलेलं आहे. पण महाराष्ट्राची जनता त्याला भीत घालणार नाही.